आदिशक्ति तू प्रभुची भक्ति तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू विधात्यांची निर्मिती तू प्रयत्नांची पराकाष्ठ तू एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज गडिंग्लज माजी जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर पड्याचेवाडी मतदारसंघ अध्यक्ष अन्वय चॅरिटेबल ट्रस्ट गडिंग्लज सौ अनिता चौगले पाटील आज 8 मार्च जागतिक महिला दिन सर्वप्रथम मी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले शिवबाला घडविणाऱ्या जिजाऊ तसेच रणांगण गाजवणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई विश्वमाता ठरलेल्या मदर टेरेसा या सर्वांना मी मनपूर्वक प्रथम वंदन करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन समस्त माझ्या भगिनींना मी माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून हार्दिक अशा शुभेच्छा देते. आज 8 मार्च महिला दिन वर्षातले 365 दिवस असतात, पण आज एकंदरीत जर बघितला तर बेंदूर सणाला बैल सजवून मिरवणूक काढतात तो प्रकार आज या ठिकाणी मला वाटतो, कारण राहिलेल्या 364 दिवसांचं काय. तर मला या ठिकाणी असं आवर्जून सांगावंसं वाटतं तर 364 दिवसांचा प्रश्न आपणच सोडवला पाहिजे. आजच्या या आधुनिक युगामध्ये जरी बघितला तर गर्भजन चिकित्सा केली जाते आणि जर मुलीचा गर्भ असेल तर कळी खुलण्याआधीच ती खुडली जाते, याच्यापेक्षा वाईट ते काय असणार. तर आज या ठिकाणी महिलांचा सन्मान म्हणतो, मग हा महिलांचा सन्मान आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर देशाची शान राखायची असेल तर महिलांचा सन्मान हा केलाच पाहिजे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. तर ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो अशी आपली संस्कृती सांगते, परंतु आज हा सन्मान महिलेला दिला जातो का. तर तिला माणूस म्हणून सोडा, पण जनावरांपेक्षा सुद्धा वाईट वागणूक ही महिलेला दिली जाते हे कुठेतरी आज थांबणं गरजेचं आहे. पूर्वी शेतकरी कुटुंबामध्ये एखादं बाळ जन्माला आलं तर त्या बाळाची आजी बाळाची नाळ कापायची आणि ती मातीत पुरायची, पण आज दवाखान्यामध्ये बाळाचा जन्म होतो, दवाखान्यात बाळाची नाळ कापली जाते आणि ती गटारीमध्ये फेकून दिली जाते. म्हणजे एक प्रकारे मातीशी असलेला आपला संबंध, मातीशी जोडली जाणारी नाळ ही कुठंतरी तोडून टाकण्याचा प्रकार होतो असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. जर आज आपल्या देशामध्ये जर बघितला तर सुनीता विल्यम्स कल्पना चावलासारख्या महिला ग्रह आणि ताऱ्यांची प्रदक्षिणा घालून आज त्याच देशामध्ये मुलींचीही ग्रहदशा जी झालेली आहे ती निश्चितच वाईट आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. यासाठी आपल्या विचारांची दिशा बदलणं आवश्यक आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तसेच जर आज या ठिकाणी बघितला तर स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू आहे हा दृष्टिकोनसुद्धा बदलण्याची गरज आहे. स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून तो सुद्धा एक हाडामांसाची ती एक व्यक्ती आहे. तिला सुद्धा भावना आहे, तिला सुद्धा मन आहे हे समजून घेऊन आज तिच्याशी माणुसकीच्या नात्यानं वागण्याची गरज आहे. स्त्री ही अनंत काळाची माता आहे, तसंच ती सकल मानव जातीची निर्माती आहे याची सुद्धा जाणीव समाजानं या ठिकाणी ठेवली पाहिजे. स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नैनी पाणी या उक्तीप्रमाणे वागणारी ही महिला, अशा या समस्त महिला भगिनींना मी एकच संदेश देऊ इच्छिते. हो बिजली तू आकाशाची तप्त कन्यका अग्नीची कोसळता तू नराधमावर कळू दे शक्ती तेजाची
एवढाच संदेश मी या ठिकाणी देते आहे. आणि पुनश एकदा समस्त भगिनींना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.